कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे मस्त असं करंजीचं सारण। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। सर्वात अगोदर इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये आपण आता एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून घेऊ आणि छान असं हे खोबरं आपण भाजून घेऊ। इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फ्रेंड्स, आणि लो फ्लेमवरच छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनटं आपण लो फ्लेमवर छान असं खोबरं भाजून घेतलेलं आहे फ्रेंड्स। खोबरं भाजून घेतल्यामुळं आपलं करंजीचं सारण लवकर खराब होत नाही। 1 ते 1.5 महिना हे सारण मस्त असं राहतं। आता आपण थोडीशी चारोळी घेतलेली आहे, 20 ग्रॅम असेल, ती पण आपण आता भाजून घेऊ। चारोळी घेताना आपल्याला छान निवडून घ्यायची आहे, कधी कधी चारोळी खवट असते त्यामुळे छान साफ करून निवडून घ्यायची आहे। फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा। 2-3 मिनटं आपल्याला चारोळी भाजताना झालेली आहे, इथे छान अशी चारोळी भाजून झालेली आहे। आता आपण काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण आता 2 चम्मच तूप घालून घेऊ। तूप छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घेऊ। हा 0 नंबरचा रवा आहे फ्रेंड्स, एकदम बारीक असतो, तोच आपल्याला घ्यायचा आहे। रवा पण आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे। रवा भाजण्याच्या अगोदर आपल्याला चाळून घ्यायचा आहे फ्रेंड्स, मी पण चाळून घेतलेला आहे। आता आपण छान असा लो फ्लेमवर रवा भाजून घेऊ, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। रवा भाजताना आपल्याला 3 मिनटं झालेली आहे। आता आपण त्यामध्ये बारीक कट केलेले बदाम घालून घेऊ। 10 ते 15 बदाम आपण कट करून घेतलेले आहे आणि त्यासोबतच आपण थोडेसे तीळ घेतलेले आहे, 30 ग्रॅम असेल, ते पण आपण घालून घेतलेले आहे। आणि छान असे आता आपण रव्यासोबत तीळ आणि बदाम भाजून घेऊ। रव्यामध्ये तीळ घातल्यामुळं छान असे भाजले जातात, फुटत नाही आणि इकडे तिकडे उडत पण नाही, आणि बदाम पण मस्त असे भाजले जातात। छान आणखी आपण 3-4 मिनटं रवा भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स रव्याचा कलर चेंज झालेला आहे। इथे आपल्याला 8 ते 9 मिनिट रवा भाजताना झालेले आहे। लो फ्लेमवरच आपण रवा भाजून घेतलेला आहे। छान असा रवा आपण भाजलेला आहे। आता आपण हा रवा काढून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सर्व भाजलेलं साहित्य आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे फ्रेंड्स, त्यासाठी मी थोडंसं पसरवून घेतलेलं आहे सर्व साहित्य। गरम असताना आपल्याला यामध्ये साखर नाही घालायची। गरम असताना जर आपण साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं आणि मग सारणामध्ये गुठळ्या तयार होतात। आता आपण वेलची आणि जायफळ पावडर घातलेला आहे 1/2 चम्मच। सर्व साहित्य छान थंड झालेलं आहे फ्रेंड्स, आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। जर फ्रेंड्स तुम्हाला गोड खायला चालत नसेल किंवा शुगर असेल तर तुम्ही हे असंच साखर न घालता याची करंजी बनवू शकता। शुगरवाल्यांसाठी पण हे सारण साखर न घालता तुम्ही वापरू शकता। आता आपण ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फ्रेंड्स, तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल तसं तुम्ही साखर वापरू शकता। एवढी साखर या सारणासाठी परफेक्ट होते। आता आपण साखर आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सारण आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे फ्रेंड्स। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।